परिच्छेत संयुक्त शेती संस्थांना प्रोत्साहन देण्यासंबंधीचा हा प्रस्ताव मी या सभागृहापुढे का मांडला आहे याचे थोडक्यात स्पष्टीकरण करून या बाबतीतील माझे विचार निसंदिग्धपणे आपल्यापुढे मांडण्यासाठी मी उभा राहिलो आहे आपल्या देशात अन्नधान्यांचे उत्पादन फार कमी आहे त्यामुळे आपल्या देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागते म्हणून हे उत्पादन वाढवले पाहिजे असा आपण निश्चय केला मग यावर काय योजना करावी याचा विचार चालू झाला त्यातूनच या संयुक्त शेतीची कल्पना पुढे आली संयुक्त शेतीमुळे सर्वांचा फायदा होईल शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल असा जो निष्कर्ष काढण्यात आला आहे तो सर्वांना मान्य आहे परंतु राज्यकर्त्या पक्षापुढे या बाबतीत काही अडचणी आल्या मग आपल्या सरकारने केंद्रीय सरकारचा सल्ला घेतला या संस्थांना कारभार कितपत योग्य रीतीने चालेल याबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे परंतु एखाद्या संस्थेची व्यवस्था चांगली नाही तिच्या कारभारात भ्रष्टाचार आहे असा यतकिंचितही पुरावा मिळाल्यास नाही लाजास्तव सरकारला तिच्या कारभारात हस्तक्षेप करावा लागेल व तसा अधिकार आपण सरकारला दिला पाहिजे मी जे बोलत आहे त्यात काही राजकारण आहे किंवा आमच्याच राजकीय पक्षाला हे अधिकार मिळावेत म्हणून मी हे बोलत आहे अशी किंचितही शंका कोणी मनात आणू नये असा दृष्टिकोन स्वीकारणे बरोबर होणार नाही मी सत्तेच्या केंद्रीकरणाविरुद्ध असून तिचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे असेच माझे मत आहे सारांश असा की सर्व जनमत केंद्रीकरणाच्या विरुद्ध आहे सत्तेच्या केंद्रीकरणाचे परिणाम काय होतात हे मला माहीत आहे परंतु उपरिनिर्दिष्ट सर्व मुद्द्यांचा विचार केल्यानंतर सुद्धा माझे असे प्रामाणिक मत झाले आहे की या बाबतीत सरकारने एक कायदा करून काही अधिकार आपल्याकडे घेतले पाहिजे अन्नधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आपण काय केले पाहिजे यासंबंधी शिफारस करण्यासाठी केंद्रीय सरकारने एक समिती नियुक्त केली होती त्यावर काही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती या समितीचा अहवाल आता प्रसिद्ध झाला असून त्याच्या पृष्ठांक वीसवर ज्या शिफारशी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत या समितीची नियुक्त झाल्यानंतर काही तज्ज्ञ लोक चीनमध्ये तेथील शेतीची पद्धत कशी आहे याचा अभ्यास करण्यासाठी गेले होते केंद्रीय समितीच्या अहवालाव्यतिरिक्त या लोकांचा अहवालसुद्धा आपल्यापुढे आहे त्याचा गोशवारा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता या दोन्ही अहवालात अशी शिफारस आहे की आपण संयुक्त शेती पद्धत कायम करण्याकरिता झपाट्याने पावले उचलली पाहिजेत व त्यात आपले कल्याण आहे हल्लीसुद्धा आपण हा प्रयोग काही ठिकाणी सुरू केला आहे व तो संयुक्त ठरला आहे पण याबाबतीत आपण फार हळूहळू चाललो आहोत तेव्हा आपली ठराविक चाकोरी सोडून झपाट्याने पुढे जाणे जास्त संयुक्तिक ठरेल या प्रयोगाची बरीचशी जाहिरात वृत्तपत्रात झाली आहे पण नुसती जाहिरात करून काम भागणार नाही यासाठी आपण प्रत्येकाने काही नियमित प्रगती करून दाखवली पाहिजे असे माझे म्हणणे आहे आपले पुढारी यात लक्ष घालीत आहेत हे मला माहीत आहे खुद पंडित सुद्धा यात लक्ष घालीत असत तेव्हा संयुक्त शेती संस्था ताबडतोब स्थापन केल्यास त्यांच्यामार्फत आपल्या प्रदेशाचीच नव्हे तर संबंध देशाची उन्नती होईल यात मला शंका वाटत नाही